सायबर गुन्हा हे वेग वेग एक आपल्या अत्यंत मोठं आव्हान आहे आजही आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या ज्या लक्षवेधी येतात याच्यामध्ये सायबर गुन्ह्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आज वाढ झालेली आहे मग अशी एक सदस्य मला वाटतं जी आपण किंवा कोणीतरी एक सदस्य सांगत होते की पलीकडच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमपेक्षा सायबर क्राईम वाढेल आणि हे खरंच आहे हे आपल्याला दिसून पडत आहे असलम शेख सांगत होते आणि एक खरी गोष्ट आहे की स्ट्रीट क्राईमपेक्षा हळूहळू सायबर क्राईम हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढतो आहे आज आपण बघितलं तर खरं म्हणजे सायबर क्राईम मध्ये आपलं राज्य पाचव्या क्रमांकावर आहे परंतु मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात विशेषतः फायनान्शियल मार्केट्स आपल्याकडे आहेत हाय नेटवर्क लोक आपल्याकडे आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे या गुन्ह्यांमधलं क्वांटम देखील अतिशय मोठा आहे आपण मागच्या काळामध्ये या संदर्भात त्रेचाळीस सायबर लॅब सुरू केलेले आहेत सायबर इंटेलिजन्स युनिट आपण स्थापन करतो आणि लवकरच आपण एक अत्यंत इंटिग्रेटेड अशा प्रकारचा सायबर प्लॅटफॉर्म तयार करतो हा देशातला सगळ्यात ॲडव्हान्स अशा प्रकारचा सायबर प्लॅटफॉर्म असेल की ज्या प्लॅटफॉर्मवर आपण सोशल मीडिया ज्या प्लॅटफॉर्मवर आपण फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या प्लॅटफॉर्मवर आपण बँका ज्या प्लॅटफॉर्मवर आपण एनबीएफसी अशा सगळ्यांना एकत्रितपणे घेतो या प्लॅटफॉर्ममुळे आपला रिस्पॉन्स टाईम जो आहे हा अतिशय कमी असणार आहे आपल्याला कल्पना आहे की विशेषतः फायनान्शियल फ्रॉड ज्यावेळेस होतात त्यावेळी पैसे एक तासामध्ये दहा अकाउंट मधनं फिरून विदेशात निघून जातात आणि मग त्याचा छडा देखील लागत नाही पुण्याच्या एका बँकेच्या केसमध्ये शंभर कोटी रुपये एक दोन तीन वर्षापूर्वीचे केस आहे निघून गेले त्याचा छळा आजपर्यंत लागला नाही आणि म्हणून याच्यामध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर जर सगळे असले केंद्र सरकारच्या ज्या काही सर्च सारख्या त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म्स आहेत अशा सगळ्यांना जर एका प्लॅटफॉर्मवर घेतलं तर अशा प्रकारच्या क्राईमला आपण थांबवू शकतो आणि म्हणून त्याही संदर्भात आता हा प्लॅटफॉर्म आपण तयार करतोय लवकरच त्याची सुरुवात आपण करू या संदर्भात मोठी सायबर लॅब देखील आपण सुरू करतो आहोत आणि एक मोठा प्रशिक्षित अशा प्रकारचा वर्ग देखील तयार करतो आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात आपण एक आउटसोर्सिंगचं मॉडेल देखील याच्या संदर्भात तयार केलाय कारण आपल्याला कल्पना आहे सायबरच्या संदर्भात रोज टेक्नॉलॉजी बदलते आणि टेक्नॉलॉजी बदलताना जर टेक्नॉलॉजी सोबत आपण अपग्रेड झालो नाही तर मात्र आपण त्याच्यावर कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याच्यावर कारवाई करायची आहे ती करू शकणार नाही आणि म्हणून याचं अतिशय आधुनिक मॉडेल तयार केलंय मला विश्वास आहे आपण याचं केंद्र सरकारच्या डीजी आणि होम मिनिस्टर कॉन्फरन्समध्ये एक सादरीकरण केलं होतं आणि ते सादरीकरण देखील मोठ्या प्रमाणात एप्रिशिएट झालं आणि इतर राज्यांनी त्याचं अनुकरण करावं अशा प्रकारे सांगण्यात आलं त्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये हा प्लॅटफॉर्म जेव्हा आपण ऍक्टिव्हेट करू त्यावेळी सायबर क्राईमच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला कारवाई जी आहे ही कारवाई या ठिकाणी निश्चितपणे करता येईल